महाराष्ट्र के पूर्व गृह मंत्री और एनसीपी सपा नेता अनिल देशमुख की कार पर सोमवार शाम नागपुर के पास काटोल लौटते समय बेरफाटा में पथराव किया गया है, जिससे उनके सिर पर गहरी चोट आई है। नागपुर मानकापुर मैक हॉस्पिटल में अनिल देशमुख को एडमिट किया गया है। वर्धा शहर से जाने माने कराटे मास्टर ने पूरे घटनाक्रम पर अपनी राय रखी। नागपुर मानकापुर से साहब खान के साथ अजीत शाह की ब्यूरो रिपोर्ट। मैं आता अनिल बाबूजींच्या हातमधून भेट घेऊन आलो। ह्या भारतीय लोकशाहीला लागलेला कलंक आहे सगळ्यात पहिली तो गोष्ट। एका म्हणजे गलिच्छ लेवलवर गेलेलं हे राजकारण आहे आणि याने सर्वस्वी हे जे बेवनशाही माहिती सरकारची या महाराष्ट्रात मानलेली आहे की ह्यात चार दिवसातला दुसरा हल्ला आहे। एक गणेश गीते यांच्या भावावर हल्ला झाला, लगेच आता महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री त्यांच्यावर हल्ला होणं म्हणजे ही खरंच लज्जास्पद गोष्ट आहे। महाराष्ट्रासारख्या विचार पेरणाऱ्या राज्यात अशी घटना घडते आणि तेही आदर्श आचारसंहितेत, आणि त्यांची जी मी आता पाहून आलो त्यांची पूर्ण बंगाली रक्तानं माखून आहे। दो जगा दिखी मेरे को, एक इधर और एक इधर, और अभी सिटी स्कॅन किया है उनके, अभी वो मेरे को पता नहीं, मैं दो चार शब्द बोला उनके साथ। और आता हे म्हणजे सरळ सरळ हे दुसरा हल्ला आहे ना, म्हणजे आता चार दिवसाच्या अगोदर झाला, हा लगेच दुसरा झाला, म्हणजे कदाचित त्यांना अशी भीती वाटून राहिली का आमच्या हातून आता सत्ता निघून जाते का मग आता त्याच्यासाठी आम्ही कोणत्या स्तरावर जाऊ ना कोणत्या नाही। नाही बॉडीगार्ड बहुतेक गाडी खराब झाली होती म्हणून ते सोबतच नव्हते असं काहीतरी मला कळलं, मला त्याच्याबाबत कन्फर्म माहित नाही। हो हो, ते तर गोटे चांगले मोठाले गोटे मारलेले आहे आणि ते दिसूनच पडते त्या गाडीच्या। नाही मलाही नाही माहित त्याच्याबद्दल, नाही माहित, नाही 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 त्याच्याबद्दल माहित नाही। ही घटना तर या महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेली कायमा आहे आणि अशा घटना जर राजकारणात होत असन तर आदर्श आचारसंहितेचं पालन खरंच हे माहितीचं सरकार करत आहे का, आणि तुम्हाला जर भीती वाटून राहिली का आमच्या हातून सत्ता जाते तर तुम्ही या भीतीपोटी एखाद्या महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यावर असे दगडफेक करणं आणि एका गलिच्छ लेवलवर राजकारण नेऊन महाराष्ट्रामध्ये एक बेबंदशाही माजल्यासारखे तुम्ही इथं वागून राहिले हे खरंच योग्य आहे का, असा माझा या प्रश्न आहे। याच्याबाबतची चौकशी प्रशासनाने करावी आणि लवकरात लवकर आरोपीला अटक करावी एवढीच माझी विनंती आहे। आता जेव्हा दगडफेक करत हा विरोधी पक्षातला नेताच करण गेले, त्याचे ऑपोजिट जे सलील बाबू हार तो देख रहे, हा वो तो पूरे महाराष्ट्र में हार को देख रहे हैं। जो अभी सभाएं हो रही है, जो लोगों का रिस्पांस महाविकास आघाड़ी को है, वो रिस्पांस देख के बौखला गए हैं वो कि अभी क्या किया जाए और क्या नहीं किया जाए। तो उनकी प्रकृति अभी स्टेबल है कैसा है कुछ? हाँ, दो चार शब्द तो मेरे साथ बात किए उन्होंने, लेकिन डॉक्टर साहब ने बोला कि उनको अभी अकेले रहने दो, तो अभी वो उनको दो जगह पे डॉक्टरों से बात नहीं हुई, लेकिन उन्होंने बताया कि आप यहाँ अभी मत रुकिए, बहुत ज्यादा भीड़ हो गई थी और पूरा शर्ट वगैरह ब्लड से पूरा गिर गया है और बहुत जोर से पत्थर लगा है और ज्यादा और ज्यादा भीड़ रहती तो उनके जान को भी खतरा था।